पुढची बातमी आहे पुण्यातून. पुण्यात कोयता गँगची दहशत वाढली आहे. नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. भर दिवसा हातात कोयते घेऊन आलेल्या चौघांनी लष्कर परिसरातील व्यावसायिकांना हप्त्यासाठी धमकावलं असल्याची घटना एका सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. एका दुकानदाराला दर महिन्याला हप्ता देण्याची मागणी करून दुकानांची तोडफोड या गँगनं केली आहे. लष्कर पोलीस ठाण्यात या गँग विरोधात तक्रार करण्यात आली आहे. आदित्य, सुशील, दिनेश भडकवाल, संतोष गायकवाड, जोन्स अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आनंद जवारे यांचे लष्कर परिसरात न्यूयॉर्क वाईन्स नावाचं दुकान आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास 4 जण हे दुकानात आले. त्यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्याचवेळी त्यांनी सिमेंटचा ब्लॉक दुकानाच्या काचेवर टाकला आणि नुकसान केलं. 2 लाख रुपये द्या, अन्यथा जीवे मारू अशी धमकी दिल्याचं त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. तसेच जवारे यांच्या दुकानाचे नुकसान केल्यानंतर या गँगनं दुसऱ्या एका दुकानाची तोडफोड केली. त्यानंतर आणखीन एका दुकानदाराला कोयता उगारून धमकावलं. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पुन्हा 2 दुकानदारांना धमकावलं आणि खंडणीची मागणी केली.